आपण पाहत आहे एबीपी माझा, शिवसेनेचे नेते संजय राऊत सध्या माध्यमांशी बोलतात. भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला पाहिजे. मला कळत नाही की जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणताय, आम्ही घाबरत नाही म्हणताय, तुम्ही इतरांनासुद्धा त्यांच्या भ्रष्टाचारावरती प्रश्न विचारता, कोर्टाला आणि कायद्याला सामोरे जा म्हणता, मग तुम्ही का पळताय? हां, तुम्ही काय पळता? तुम्ही कशाकरता पळताय? जा, तुम्ही कायद्याचं पालन करण्यासंदर्भात लोकांना ज्ञान देता ना. INS विक्रांतच्या संदर्भात जो घोटाळा झालेला आहे, हा एक लक्षात घ्या की इतका दळभद्री प्रकार देशात कधी झाला नव्हता. तुम्ही लोकांशी भावनांशी खेळलाय, तुम्ही देशाच्या भावनेशी खेळलेलात. विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली, विक्रांतच्या संदर्भात देशाच्या भावना फार तीव्र होत्या. ज्या INS विक्रांत या युद्ध नौकेमुळे आपण पाकिस्तानचा पराभव करू शकलो, पाकिस्तानची फाळणी करू शकलो, कराची चितगाव बंदरं बेचिराग करू शकलो, ते एक प्रचंड असं महाकाय आपली युद्धनौका ही जतन करावी आणि पुढल्या पिढीसाठी तो एक स्मरणात राहील असं त्याचं एक म्युझियम करावं, अशी भावना सगळ्यांचीच होती. आम्ही सुद्धा त्यात होतो, सगळे. बाळासाहेब ठाकरेंनी ती एक भूमिका मांडली होती. आम्ही केंद्रात त्यासाठी राष्ट्रपतींना भेटलो आहोत सगळे एकत्र, भाजपचे खासदार आम्ही सगळे. महाराष्ट्रामध्ये आम्ही तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही विनंती केली होती की 100-200 कोटी रुपये आपल्याला काय जास्त नाही आहेत इतक्या मोठ्या देशाला. पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. त्यानंतर या महाशयाने पैसे गोळा करायला सुरुवात केली की आता मी पैसे गोळा करणार 150-140 कोटी. त्यांनी स्वतःचं ट्विट आहे त्या काळातलं, 2013 डिसेंबरचं, पाहा तुम्ही. आणि त्यांनी फक्त डबे नाही फिरवले 711, त्याच्याकडे जमा झालेले डबे 711 मी तुम्हाला सांगतोय. ते आता काही म्हणतील, 711 असे मोठे मोठे डबे त्यांनी भरले गच्च ठिकठिकाणी. याशिवाय सेव विक्रांतच्या नावावर त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले, ह्याच्या पावत्या नसतात, आता कोणी पुढे येत नाहीत. पण मला माहिती नाही अनेकांकडून ते पैसे गोळा करत होते, मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला, कोट्यावधी रुपये गोळा केले, 58 कोटी रुपये मी सांगतोय. पण त्यांनीच त्यांच्या ट्विटद्वारे दिलेली माहिती समोर आली, 140 कोटी. आणि हे पैसे तेव्हा राजभवनात जमा करू अशी त्यांची भूमिका होती. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं का राजभवनाचा अकाउंट नाही आहे. खरं म्हणजे राजभवनाच्या नावावर त्यांनी चेक दिलेले आहेत, असं मी अनेकदा पूर्वी फोटो पाहिले आहेत. मग त्यांनी मुख्यमंत्री निधीत द्यायचे पैसे, केंद्रात नेऊन द्यायचे पैसे. आता मी असं ऐकलं की त्यांचे वकील सांगत होते की त्यांनी पक्षाकडे जमा केले पैसे. मागताय तुम्ही विक्रांतच्या नावावर, राजभवनात पैसे जमा करू म्हणून लोकांनी पैसे दिले आणि तुम्ही ते पक्षाकडे दिले. म्हणजेच मी जे सांगत होतो तुम्हाला की ह्यांनी हे पैसे निवडणुकीत वापरले, हे त्यांनी हा गुन्हा कबूल केला. मी सातत्याने सांगतो की यांनी यातली मोठी रक्कम ही निवडणुकीत वापरली, साधारण 20-25 कोटी रुपये त्यांनी निवडणुकीत वापरले, उरलेले पैसे त्यांनी निकॉन इन्फ्रा ही त्याच्या मुलाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये PMC बँकेमध्ये हे पैसे पांढरे करून व्हाईट करून, बरं का, हे त्यांनी तिथे वळवले. आणि हा सगळा तपास जो आहे हा EOW म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा जेव्हा ताब्यात घेईल, यांना ताब्यात घेईल, तेव्हाच त्यातून खरी माहिती मिळेल. ही माझी माहिती आहे. तपास पोलिसांनी करायचा आहे. पण कोट्यवधी रुपयांचा अपहार INS विक्रांत, सेव विक्रांत ह्या नावावर ह्या लफंग्याने केला, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षानं खुलासा केला पाहिजे आत्ता हे पैसे. आता तो सांगतोय तो माणूस, तो किरीट सोमय्या आत्ता सांगतोय की मी पक्षाकडे जमा केले. मग 13 वर्ष काय तुम्ही झोपलावतात? आम्ही हे प्रकरण उघड केल्यावर तुम्ही सांगताय ना स्वतःची कातळी वाचवण्यासाठी. त्याच्यामुळे आता किरीट सोमय्याबरोबर भारतीय जनता पक्षाला सुद्धा गुन्हेगार करायचं का या केसमध्ये, हे सरकारला ठरवावं लागेल. तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष कोण होते,
तेव्हाचे पक्षाचे राज्याचे खजिनदार कोण होते? आता हा सगळा तपासाचा भाग झाला, म्हणजे किरीट सोमय्या भारतीय जनता पक्ष याने मिळून हा घोटाळा केला का पक्ष निधी निवडणुकांसाठी पैसे वापरण्यासाठी? हे आता जर लोकांच्या मनात प्रश्न आले, लोकांच्या मन की बात ही आली समोर, तर तुम्ही काय कराल? हे मी म्हणत नाही आहे, स्वतः किरीट सोमय्या सांगतो आहे, हा देशद्रोह आहे. एका युद्ध नौकेचा अशा प्रकारे लिलाव करणं, खाजगीत पैसे गोळा करणं, मग जर भारतीय जनता पक्षाकडे किरीट सोमय्याने पैसे गोळा केले असतील, त्याची काय रिसीट पावती? मग भारतीय जनता पक्षाने त्या पैशाचं काय केलं? विक्रांत वाचवण्यासाठी काय केलं? असे अनेक प्रश्न तपासामध्ये पुढे येते. पण त्यांनी किरीट सोमय्याने विक्रांत भंगारात टाकताना भारतीय जनता पक्षालाही बुडवायचा प्रयत्न केला. मैं तो डुबोंगा लेकिन तुमको भी लेकर डुबोंगा, हे कोणाचे नसतात, हे चोर लफंगे कोणाचेही नसतात, लक्षात घ्या. आज त्याच्यावरती संकट आलेलं आहे, भ्रष्टाचाराचे त्याचं प्रकरण सगळ्यात मोठं बाहेर पडल्यामुळे तो भारतीय जनता पक्षाला घेऊन बुडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे, किरीट सोमय्या हा एक ब्लॅकमेलर आहे, हा एक माफिया टोळी चालवतो, आर्थिक माफिया टोळी. मुंबईतले बिल्डर असतील, उद्योगपती असतील, इतर लोक असतील, त्यांना ब्लॅकमेल करून ईडीच्या धमक्या देऊन वगैरे हे लोक पैसे काढतात मोठ्या प्रमाणात. त्याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे, हे मी अनेकदा बाहेर काढलेलं आहे. हे सगळे जितू नवलानी असेल, हे लोक असतील, ईडीच्या कार्यालयात जाऊन करतो का हा माणूस? याचं मी लवकरच पर्दाफाश करणार आहे. आता ईडीलाही कळलं असेल, नशीब ह्याने अजून ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं घेतलेली नाहीत की मी हे पैसे ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले म्हणून. जर ईओडब्ल्यूनी त्याला थर्ड डिग्री लावली अटक केल्यावर, तेही सांगेल तो. शेकडो कोटी रुपयाने गोळा केलेले आहेत त्या माणसाने, ब्लॅकमेल करून, लोकांना धमक्या देऊन, दुसऱ्यांवर ते आरोप करून. आज हे त्याचं एक प्रकरण मार्गी लागत आहे, अशी असंख्य प्रकरण रांगेत उभी आहेत. आणि त्या सगळ्या प्रकरणाचा संबंध कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पक्षाशी येतो आहे, लक्षात घ्या. राऊतसाहेब, पण त्यांच्या वकिलांकडून जे म्हणणं आज न्यायालयात मांडण्यात आलं आहे, त्यात जवळपास 7-8 वर्ष जुनं हे प्रकरण आहे, त्यात काही हजारांमध्ये पैसे जमा, 1 रुपयाचं प्रकरण असेल, काही हजार काय? मग आमच्यावरती प्रकरणं काढली ती काय 24 तासातली आहेत का? आमच्या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणांनी जी प्रकरणं काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न केला, आणि किरीट सोमय्या नावाचा लफंगा आमच्यावरती तावातावानं बोलतो, ठाकरे कुटुंबावर बोलतो, शिवसेनेवर बोलतो, पवार कुटुंबावर बोलतो, ही सगळी प्रकरणं 15-20 वर्षापूर्वीची आहेत, जी प्रकरणच नाही आहेत. मग तुम्ही आता वकिली कसली करताय? हे प्रकरण जुनं आहे. उलट 13 वर्ष तुम्ही हे पैसे वापरलेत, त्याचा हिशोब भारतीय जनता पक्षाला द्यावा लागेल, कारण ते पैसे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या खजिन्यात जमा केले. सोमय्या बाप बेटी तर जेलमध्ये जातीलच, पण आता जाता जाता त्यांनी भारतीय जनता पक्षाचे हात बुडताना पकडलेले आहे महाराष्ट्रात, लक्षात घ्या. नाही राऊतसाहेब, तुम्ही आता जो उल्लेख केलात की सोमय्या पिता पुत्र हे तुरुंगात जातील, हाच उल्लेख सुद्धा आज न्यायालयात झाला की राऊतसाहेब सतत आरोप करता आहेत राजकीय हेतून. यात राजकीय हेतू काय? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, यात राजकीय हेतू काय आहे? न्यायालयामध्ये आहे, बघा की किरीट सोमय्या हा एक ब्लॅकमेलर आहे, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. मुखवटे घालून फिरतात हे एका पक्षाचे, केंद्रीय तपास यंत्रणा त्याला पाठिंबा देतात, म्हणजे त्यांचा तो फ्रंटमॅन आहे सगळ्यांचा. त्याला केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा दिलेली आहे या ब्लॅकमेलर आणि या माफिया टोळीच्या म्होरक्याला. हे दुर्दैव आहे. विक्रांतचा घोटाळा करणाऱ्या माणसाला केंद्रीय गृहमंत्र्यांची वा केंद्र सरकारची सुरक्षा असावी, हे हजारो सैनिकांचं बलिदान या देशात झालं, हा त्यांचा अपमान आहे बलिदानाचा. मी कशाला राजकीय आरोप करू? घोटाळा झालाय की नाही, घोटाळा झालेला आहे, यात राजकीय आरोप कुठे आले? त्यांची सुरक्षा काढून घ्यावी अशी तुमची मागणी आहे का तात्काळ? लाज वाटत असेल केंद्र सरकारला आपल्या सैनिकांविषयी आस्था आणि काही जाणीवा असतील, तर अशा फरार माणसाशी आणि ज्याने INS विक्रांतच्या संदर्भात जो घोटाळा केलेला आहे
त्याची सुरक्षा काढून घेतली पाहिजे। आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेने सुद्धा किरीट सोमय्याचा तपास करून त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, ताबडतोब दिलं पाहिजे। तो कुठे लपला आहे, त्याचा पोरगा कुठे लपला आहे, 100% ह्या क्षणी तो भाजपा शासित राज्यात लपलेला आहे। एकतर तो गोव्यात आहे किंवा गुजरातमध्ये आहे। या दोन राज्यातच महाराष्ट्राला हवे असलेल्या गुन्हेगारांना आश्रयस्थान मिळत असतं। लक्षात घ्या, केंद्रीय तपास यंत्रणांनी किंवा केंद्र सरकारने, अमित शहाने, गृहमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालून INS विक्रांतच्या संदर्भात केलेला आर्थिक घोटाळ्यातला मुख्य आरोपी जर कुठे लपला असेल, त्यांना माहिती आहे कुठे आहे तो सगळ्यांना, मलाही माहिती आहे, मी तपास यंत्रणांना सांगेन, त्याला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे। पण तुम्ही काय करताय तिथे बसून, तुम्ही त्यांच्याच भाषेत सेटिंग करताय अँटिसिपेटरी बेलसाठी। मला माहिती आहे ना, खोटे कागद कालपासून बनवायचा प्रयत्न चाललेला आहे, पण आजही न्यायालयामध्ये काही रामशास्त्री आहेत, पुराव्यासमोर, म्हणून न्यायालयानं त्याचा अर्ज फेटाळला आहे, न्यायालय कन्व्हिन्स झालेलं आहे म्हणून त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। लक्षात घ्या, या देशातली न्यायालयं, या राज्यातली न्यायालयं, त्याच्यामध्ये अजूनही काही सत्यवादी सचोटीचे लोक आहेत। राऊत साहेब, आणखी एक विषय होता रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात जो तुमचा जबाब नोंदवण्यात आला आहे। जवळपास 60 दिवसांहून अधिक काळ तुमचा फोन टॅपिंगवर होता असं काही तुम्ही जबाबीत म्हटलं? नाही, मी नाही हे म्हटलं, मला किती काळ टॅपिंगला होता मला माहीत नाही, हा पोलीस तपासातून आलेलं सत्य बाहेर आहे। मी आणि श्री एकनाथ खडसे असे आमच्या दोघांचे फोन साधारण 60 दिवसाच्यावर टॅपिंगवर ठेवले होते, ऐकले जात होते, आमच्यावर पाळत ठेवली जात होती, हा पोलीस तपासातून निष्पन्न झालेलं बाहेर आलेलं हे सत्य आहे। त्या संदर्भात आमचे नक्कीच पोलिसांनी माझ्याशी चर्चा केली आहे, त्याला स्टेटमेंट जवाने म्हणतात ती घेतलेली आहे। पण आता आमचे फोन कोणी टॅप केले, हेच किरीट सोमय्याचे जे राजकीय बॉस आहेत त्यांनीच केले ना, जे आज किरीट सोमय्याला वाचवायचा प्रयत्न करतायत अशा लोकांना, तेच आमचे फोन टॅप करत होते, राजकीय बॉस, पॉलिटिकल बॉस, कोणासाठी आमचे फोन टॅप केले जात होते? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये, आम्ही काय हालचाली करतो आहोत, आम्ही कोणाशी बोलतो आहोत, आमची कुठे पावलं पडतायत, ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठीच आमचे फोन टॅप केले का? हा गुन्हा नाही का? तुम्ही आमच्या राईट ऑफ प्रायव्हसी, हा जो आम्हाला भारताच्या घटनेनं दिलेला अधिकार आहे, हा आमचा खाजगी बनावती झालेला हल्ला आहे, स्वातंत्र्य झालेला हल्ला आहे। बरं, माझे फोन टॅप जरी केले तरी मी काय बोलायचा, थांबलो नाही ना फोनवर। मला अनेकांनी त्या काळात सांगितलं की तुमचा फोन टॅप होतो आहे, अनेक अधिकारी मला सांगत होते। एक सांगतो मी, मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी जे शहाणे होते असं मी मानतो, ते मला सूचना देत होते प्रत्यक्ष, तुमचा फोन टॅप होतो, तुम्ही बोलू नका तुमचा फोन। मी म्हटलं, माझा फोन जरी टॅप झाला तरी मला हवं तेच मी बोलणार आहे फोनवर। त्यांनी माझे फोन किती टॅप केले तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही, किंवा महाराष्ट्रामध्ये जे सरकार बनत आहे ते बनण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही। माझे फोन टॅप होऊ द्या, माझ्यावर पाळत ठेवू द्या, हे त्यांनी स्पष्ट तेव्हा कळवलेलं आहे। आम्ही डरपोक लोक नाही आहोत, आम्ही पळून जात नाही, आम्ही पळपुटे नाही आहोत, आम्ही पळपुटे नाही, आम्ही डरपोक नाही, हेच त्यांचं दुःख आहे समोरच्यांचं। राऊसाहेब, काल मुखपत्र सामनातल्या रोखठोक सदरात तुम्ही म्हटलं आहे की महाराष्ट्र भाजपमधला एक प्रमुख नेता हो त्याचा पण केंद्रीय होईल ना, काही 2-3 अधिकारी हो ना, होणार। मी काय म्हणालो, मी डरपोक नाही आहे, मी कोणत्याही प्रसंगाला सामोरा जायला तयार आहे। पण या देशात सध्या जे सुरू आहे, मनमानी, अराजक भाजवण्याची पद्धत, हुकुमशाही, मला कुठेतरी सुरुंग लावणं गरजेचं आहे। त्यासाठी कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल, संकटांना सामोरं जावं लागेल, काही हरकत नाही।
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा ही विषय आहे, सदावर्तेंना अटक करण्यात आलेली आहे, एसटी कर्मचारी जे आंदोलक आहेत, तो एक वेगळा विषय आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच माध्यमातून अराजक माजवायचा प्रयत्न सुरू होता, जे भीमा कोरेगाव प्रकरणात सुरू झालं होतं, अराजक माजवायचा प्रयत्न आणि शहरी नक्षलवाद सुटाबुटातला टायमधला फरड्या इंग्लिशमधला लोकांची माती भडकवायची, रस्त्यावरती आणायचं, नेत्यांवरती हल्ले करायचे, नेत्यांच्या खुनाच्या सुपाऱ्या द्यायच्या, हे त्या काळात झालं ना। असं फडणवीस सरकारचं म्हणणं होतं की आम्हाला मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत या अर्बन नक्षलॅटकडून, मोदींना मारण्याचे प्रयत्न आहेत अर्बन नक्षलॅटकडून। मग आज तसेच प्रयत्न आमच्या बाबतीत सुरू आहेत त्याच पद्धतीनं। आज कोणी जातात आहेत, कोणी सुपात आहेत, एवढंच। त्याच्यामुळे हे ज्या अराजकाची ज्या ठिणग्या पडत आहेत त्यावेळी विजवल्या पाहिजे, संपवल्या पाहिजे। पण रावसाहेब, तुम्ही थेट प्रश्न असा आहे की पवारांवर हा जो हल्ला होता तो त्यांना जीवे मारण्यासंदर्भातला हा हल्ला होता, मला असं वाटतं की थेट हा प्रश्न आहे की याचा काही अर्बन नक्षलवादाशी काही संबंध आहे यांची। आता बघा, असं आहे की जर भीमा कोरेगाव प्रकरणाचा जो सगळा विषय निर्माण झाला होता आणि त्याच्यामध्ये अनेक विचारवंत वकील, बरं का, काही डॉक्टर्स, असे विविध क्षेत्रातले बुद्धिवंत हे आजही तुरुंगात आहेत, आजही तुरुंगात आहेत। आणि त्याच मोडस ऑपरेंडीनं गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काही लोक काम करत आहेत। आणि त्याची प्रकार तुम्ही गेल्या काही दिवसात पाहताय की माननीय शरद पवार यांच्यावरती, यांच्या घरावरती जो हल्ल्याचा प्रकार सुरू होता त्याचा कट किती शांतपणे सुजत होता हे आता हळूहळू समोर येत आहे। त्याच पद्धतीचं आहे ना हे सगळं। हे आता फार गांभीर्यानं घ्यावं लागेल सगळं प्रकरण, या राज्याच्या गृहमंत्र्यांना, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, नाहीतर ह्या राज्याला आग लागायला वेळ लागणार नाही। राऊसाहेब, तुम्ही म्हणतात फार गांभीर्यानं घ्यावं लागेल आणि हा जो सगळा प्रकार घडलेला आहे, सतत एका गोष्टीकडे सगळेजण लक्ष वेधू पाहत आहे, तो म्हणजे इंटेलिजन्स फेल्युअर। अशाच प्रकारचं इंटेलिजन्स फेल्युअर भीमा कोरेगाव प्रकरणातसुद्धा झालं होतं, आपल्याला माहीत असेल। राज्य पेटलं तरी गृहमंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला माहीत नव्हतं की 2 दिवस हे राज्य पेटतंय, त्याच्या आधी कोणतं इंटेलिजन्स यांच्याकडे होतं? तोच प्रकार काही प्रमाणात आता झाला का याचा तपास त्यांनी केला पाहिजे। आजचे विरोधी पक्षनेते सांगतात हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे, पोलिसांचं फेल्युअर आहे, पण भीमा कोरेगावला दंगल झाली, एक ठिणगी पडली आणि अख्खं राज्य पेटलं 2 दिवस, तेव्हाही इंटेलिजन्स फेल्युअरच होतं। त्याच्यामुळे विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, प्रत्येकानं या राज्याचं हित पाहायला पाहिजे आणि याचं राजकारण करू नये। रावसाहेब, विषय असा आहे की भीमा कोरेगावमध्ये जी घटना घडली ती एक वेगळ्या स्वरूपाची नाही, शरद पवारांच्या घरी एवढा मोठा मुंबईसारख्या शहरात जे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्या प्रवृत्ती त्याच आहेत, प्रवृत्ती त्याच आहे, प्रवृत्ती त्यात आहे ना। इंटेलिजन्स फेल्युअर हे इंटेलिजन्स फेल्युअर फक्त एका घटनेपुरतं नसतं। माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात पोलिसांना कोणकोण लागलेली होती, त्या संदर्भातले काही कागदपत्र मी मगाशी पाहिलेले आहेत, तरी कुठे चूक झाली आहे या संदर्भात आता गृहमंत्र्यांनी त्याच्यात ऍक्शन घ्यायला पण वरिष्ठ अधिकाऱ्यांवर यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे तुम्हाला असं वाटत नाही? नाही, मी सरकारचा भाग नाही आहे, हे सरकार ठरवेल। धन्यवाद। नाही बस, नाही ओके, छोड दे। तर किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया, किरीट सोमय्या हे गोवा किंवा गुजरातमध्ये लपलेले असावेत, त्यांना तिथल्या पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।